मस्त गुपचुप खाऊन घेतो आता दहा वीस रुपयाचे अन्न टाइम हो तशीच करतो गुपचुप खाऊन घेतो आता दहा पंधरा मिनिट जाते बनवाले खाले पैसे वेळच लागते मस्त बनवून मागतो त्याले अन्न खातो बोला अ माय या पोरानं डोळ्यावर चष्मा लावून ठेवला बाप्पा अन्न काळात चष्मा लावला डोळे आले का याचे विचारू काय विचारूनच घेतो ना विचारूनच घेतो काय बाबू तू आले चष्मान चष्मा लावलाय डोळे आले म्हटलं याचे माय बाई पाय बर अंदाजी टोला मारला लागूनच गेला ना आता याच्या जवळचे गुपचुप खाऊ का नाही खाऊ गड्या एक तर म्हणते लोक ज्याचे डोळे येते म्हणते त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे असे म्हणते पप्पा अ आता काय करू गड्या गुपचुप खावाले आली पण एक मन खाले होते आणि एक मन नाही खाले होत काय करू अमा एक मन गुपचुप खाले होते आणि एक मन नाही होत पण ना। आता आता मी मी बाजारात खाऊनच घेतो ना काय का अना तसं चष्मा लावून ठेवला आणि चष्मा लावून ठेवला तर काय होते खाऊन घेतो हो हो खाऊनच घेतो ना चष्मा लावून ठेवलाय पोरांना त्याचे डोळे तर दिसून नाही राहिले मुले खाऊनच घेतो आता दादा दे बरं मग एक प्लेट मस्त बनवून दे पाणीपुरी बरोबर आहे बर ठीक आहे काकू बनवून देतो हो नाही तर काय कोण विचार करत बसन डोळे आले काय डंक आले काय आता लोक खात नसन काय खातच असन ना चष्मा तर लावून ठेवला असाय त्यानं काय होते खाल्ले तर काही नाही होत खाऊन घेतो मी बी त्याच्या डोळ्यात थोडी पाहून राहिली मी घ्या काकू अरे वा मस्त बनवून दिले पोरानं तोंडाले पाणी सुटलं गुपचूप पाहूनच असं वाटतं किती टेस्टी बनवले त्यानं आता मस्त खातो मी अन मग जातो गावाले

काम गिमा काही करत नाही मस्त खोपडीत जाऊन बसत असन वावर अन काय की झोप लागन तुम्हाला वावरात आराम करणं घरी आराम करणं अन काय की झोप लागन मग झोपा बरं लाईट बंद करा तुम्ही झोपान मले झोपू द्या लाईट चालू आहे तो झोप नाही लागून राहिली मले तुमच्या न इकडच्या तिकडे न इकडच्या तिकडे नाचून राहिले हो तिची बहीण प्रॉब्लेमच आहे बरं ठीक आहे करतो मी लाईट बंद करतो झोप तू लाव डोळे लाव करा ना मग लाईट बंद करा ना डोळ्यावर उजेड येते कुठं झोप लागते या लाईटाच्या उजेडाना जमलं शांती हो हो झोपू द्या आता आणि तुम्ही झोपा झोप नसन लागत तर एक काम करा एक मिनिट पर्यंत लप 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 करा मग झोप लागते बर ठीक आहे ना आता तू ना उपाय सांगितला तर करून पाहतो बर करून पा आणि आता काही वाजव उजव आपट उपट नका करू आणि चालू ना काही इथं नाही तर ना पाय आपटत चाल जा झोप द्या बरं लय रात्र झाली बर ठीक आहे ना झोप अमा डोळे राहिले गड्या भारी भारी डोळे वाटून राहिले डोळे तर दुखूनच दुखून राहिले पण खाजून राहिले लय खाजून राहिले डोळे एकदा डोळ्याला हात लावला हात वाटते थोडस असं वाटते काय डोळे एका डोळ्याला हात तर दुसराही डोळा खाजवते काय बोपा सकाळी सकाळी झालं काय डोळ्याला काय झालंय काय म्हणून राहिले काय नाही तुले गेले काही नाही म्हणत माझे डोळे लय दुखून राहिले सकाळपासून उठली तेव्हापासून रुतल्यासारखे वाटते अन भारी भारी वाटून राहिले मला तर so मी हेच विचार करून राहिली मी म्हटलं रात्री झोपली गिपली तर चांगली लवकरच तर झोपली मी माझी झोपही झाली तरी काय माहित बाबा माझे डोळे खाऊन दुखून राहिले तर काय झालं शांता काय काय झालं म्हणता रात्रभर खराटे घेत जोरा जोरा तुम जा तुम्ही जोरात जोरात तुमच्या खराट्याचे ना माझी झोप नाही होत किती घुरता तुम्ही हा रात्रभर किती घुरता झोप नाही देत ना काही नाही जोरा जोरात रात्री माझी झोप नाही झाली आता माझे डोळे दुखून राहिले डोळे तर दुखूनच दुखून राहिले पण भारी भारी वाटून राहिले अन खाजून बी राहिले माझे डोळे काय शांता काही बोलत माया खराट्यानं झोप नाही झाली म्हणत रोजच तर खराटे घेतो मी हा रोजच तर खराटे घेतो आणि तू तर रोजच झोपली राहत रोज झोप होते ना रात्रीच झोप नाही झाली काय म्हणजे रात्री काय काही वेगळे खर्राटे घेतले काय मी जोरात जोरात आवाज केला होता काय तरी बोलतं झोप नाही झाली तर डोळे दुखून राहिले ना भारी भारी वाटून राहिले डोळे खाजून राहिले हा काही सांगतो आई ते तर नाही झालं तुम्हाला आय फ्लू काय होय बाबा काय होय आय फ्लू आई हे काय सातच तर चालू आहे आता डोळ्याची साथ न्यूज वर इकडे तिकडे तर सांगणं चालू आहे मला असं वाटते तुमचे डोळे येण्याचे लक्ष न व्हायचे अमाय काय बोलत खरंच काय व हो आई पक्क पक्क तर नाही माहित मला आता तुमची झोप नाही झाली त्याच्याने होऊ शकते पण सहज म्हटलं डोळे येण्याचे लक्षण काय oh गळ्या त्या दिवशी गुपचुप खाल्ले ना आ गुपचुप खाल्ले त्या पोराजवळचे पोरा डोळे आले होते म्हणूनच माया डोळे येऊन राहिले असन हो तसंच असन बापा त्या दिवशी त्या पोराजवळले गुपचूप खालेच नाही पाहिजे होते ना जाऊ दे आता खाल्ले तर खाल्ले याले काही सांगत नाही मी तर त्या पोराचे डोळे आले होते आणि मी त्याच्यात जवळचे गुपचुप खाल्ले म्हणून नाही तर दोघंही जण आता मले बोलान बबीताही बोलान आणि हेही बोलान हे, हे तर जास्तच बोलते मग डोकं नाही आहे काय दिमाग नाही आहे काय खाली दिमाग आहे काय काय चालू शकते विचारतच पडली तू तर काही बोलत असतो अहो प्रकाशचे बाबा मी काय म्हणतो बबीता म्हणून राहिले ते खरंही असू शकते एक काम करता काय चला चाललो जाऊ दवाखान्यात काय म्हणते दाखवून देऊ डॉक्टरला काय म्हणते काय नाही आणि त्याला जर वाटलं तर सांगतेस ती आता बबिताना म्हटलं म्हणून काय डोळ्याचेच लक्ष नसन काय होऊ शकते तुझी झोप नसन झाली त्याच्यानं होऊ शकते हे बी नाही ऐकून राहिलं आता दवाखान्यात जाऊ म्हणतो आता यायला कसे सांगू मी त्या पोराजवळचे गुपचूप खाल्ले म्हणून माय बी डोळे येऊन राहिले असं अहो मी काय म्हणतो ऐका चांगला ऐकून घ्या मी काय म्हणतो आपल्या घरी लहान लहान लेकर आहे हा लक्ष्मी तर लहान असाय अन समजा जर खरंच असन माय डोळे जर येऊन राहिले असन तर याच्या पहिले चाललं जाऊ ना दवाखान्यात आता जमतेम सुरुवात आहे मी काय म्हणतो जमतीम सुरुवात आहे तर पटकन दवाखान्यात जाऊ दवाई गोळ्या घेऊन आराम होऊन जाईल हा चालता काय चला दवाखान्यात चालला जाऊ शांते काही दवाखान्यात नाही जा लाग तु झोप न समजाली काय दवाखान्यात जात वावरात जात आहे मुले मग असं आहे ना आता तुमचं काम तुम्हाला दवाखान्यात चला दवाखान्यात चला म्हणता तर चालत नाही ना काही नाही हा कायची वाट पाहून राहिले तुम्ही हा कायची वाट पाहून राहिले डोळे लाल लाल झाले पाहिजे म्हणता काय हा जेव्हा डोळे लाल लाल होईल तेव्हा ने जा काय दवाखान्यात आता कमी आहे तर टाकून देऊ डॉक्टरले जास्त वाचा पहिले इलाज होऊन जाईल ना मग जास्त झाला जास्त पैसे लागन म्हणून म्हटलं चालले जाऊ आणि आपल्या घरी लहान लहान लेकरं आहेत हे नाही समजत काय तुम्हाला हो बाबा चालले जा दवाखान्यात दाखवून द्या डॉक्टर सांगतेस मग डोळे येण्याचे जर लक्षण असेल तर देतेस मग ते ड्रप हे ते काय काय आहे तर बरं ठीक आहे आता आपल्या घरी लहान लहान लेकर आहे तर या लेकरांच्या ना घेऊनच जातो तुले दवाखान्यात चल मग नाही तर काय मग आमचं इथेच म्हणणं आहे ना आता बबिता म्हणून राहिले आई म्हणते डोळ्या येण्याचे लक्ष त्याच्यानं म्हटलं नाही घरी बरं ठीक आहे ना ये बाहेर ये मी गाडी काढतो मग टाकून दवाखान्यातून हो आई या मग बोला शांताबाई काय झालं अहो डॉक्टर साहेब सकाळपासून ना लय डोळे दुखून राहिले भारी भारी लागते अन खाजून राहिले डोळे चांगल्यानं सांगून दे काय काय होते डोकं दुखते ताप आहे काय आहे सगळं सांगून दे अव ताप नाही आहे ना मले ताप घेत नाही आहे फक्त मले डोळ्याचा त्रास आहे ना सांगू द्या ना मला सांगून राहिले तर <laughs> बरोबर ठीक आहे सांगा 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 काय काय होते भारी भारी डोळे वाटून राहिले आणि दुखून पण राहिले डोळे आणि एकदा खाजवल्यावर आणखी आणखी हात लावू शकते डोळ्याला आणखी आणखी खात सुटते आणि घरी पाणी नव्हतं येत पण रस्त्यानं आलो आता डोळ्यातून पाणी पण येऊन राहिलं शांताबाई बर झालं ना बरं झालं वेळेवर आले तुम्ही तर हे डोळ्याचे लक्षणं होईन तुमचे डोळे येऊन राहिले बरं झालं तुम्ही लवकर आले तर जास्त काही झालं नाही डोळ्याचे लक्षण आहे ते आता मी तुम्हाला टूप लिहून देतो तुम्ही मेडिकल मधून घेऊन घ्या अन सांगतो मी तुम्हाला कधी का घ्यायचं काय नाही अन किती थेंब टाकायचे तेही थे सांगतो बरं बरं ठीक आहे शांताराम भाऊ चांगलं केलं ना लवकर घेऊन आले शांताबाई आणच लागते ना लवकरच लागते जास्त झाल्यावर काय करता अमाय बाई पा किती हुशार असाले पाहिजे माणूस घरी काय म्हणत होते राहू दे ना कायले जात डोळे आले काय डोळे येऊ दे मग जाऊ नाता पा कसे बदलते हा कसे बदलते पाहून घ्या दोघले इन्सान घ्या शांताराम भाऊ मेडिकल मधून औषध घेऊन घ्या बर आना द्या चिट्टी चल मग शांता बाहेर बसजो येतो मी मेडिकल मधून हो हो चला शांता भाई आता तुम्हाला सगळी माहिती दिली मी काय काय करायचं काय काय नाही करायचं सगळं आलं लक्षात हो हो आहे ना लक्षात आहे तुम्ही जे जे ते सगळंच लक्षात आहे बरोबर आज लवकरच गेली वाटते शांताबाई वावरात नाही ना मामी नाही गेली आहे दवाखान्यात गेली आहे काल तर चांगलीच होती संध्याकाळी आली मी घरी तेव्हा तर चांगलीच होती शांताबाई आणि रात्रभरात काय झालं बाबा तापगीप आला काय शांताबाईला नाही नाही मामी तापगीप नाही आला काय म्हणते आईचे डोळे दुखून राहिले होते आणि राहिले डोळे अन भारी भारी डोळे लागून राहिले असे म्हणत होती आई ताईले आईले म्हटलं जा म्हटलं दवाखान्यात दाखवून द्या काय आहे ना काय नाही आता डोळ्याची साथ चालू आहे म्हणून म्हटलं दाखवूनच द्या दवाखान्यात म्हणून आईले केलं हा पाठवलं शांताबाईले दवाखान्यात तर आताच गेली दवाखान्यात कलबेडची गेली लय गेले ना आई बाबा ई ना ना तुम्ही तोपर्यंत तो बसा येतात तो असा राहू दे ना आली होती मी अशीच आली होती मी म्हटलं चला बा कामातून ते झाले तर कर ना तू आता तू काय बरोबर बसली तू हे नाही होणार कर कर जातो मी घरी <laughs> शांताबाई चष्मा चष्मा टोपी घालूनच आली तुत काय करावं बा आता घाला लागते आता डॉक्टर न सांगतलं चष्मा घाल जा म्हणे शरम मी येते बाबा चष्मा घालून कुठं जाय म्हणते आता माझ्या दूर दूर राहता तुम्ही डॉक्टर म्हणत होते दूर दूरच ठेव जा म्हणे तुमच्या घरच्या लोकायले अन काळा चष्मा लावा लागन म्हणे म्हणजे काळा चष्मा लावला तर दिसत नाही ना आपल्याला एकमेकाचे डोळे म्हणून लावला हो माय असाय काय दूर दूर राहा लागते ना मग शांताबाई पासून तर दूरच राहा लागन बाप्पा आम्हाला हो हो दूरच राहायचं आता मायापासून अन बबिता लक्ष्मीला काही माझ्याजवळ आणून नको दे जो लहान लेकराले तर दूरच ठेवा लागते म्हणते बर झालं दवाखान्यात चालली गेली जा बबिता झाला का स्वयंपाक हो बाबा झाला स्वयंपाक जेवण करता काय करून घ्या हो हो भूक लागली जेवण करतो बरं चला ना टाट वाढून देतो शांता मावशी अमाय चंद्रकला मावशी बीतच आहे का चला ना डॉक्टर आले ना आपल्या गावात बलावते सगळेले बोलावते बोलावून सगळेले अमाय शांता मावशी होय का चष्मा किश्मा लावून कुठे गेली होती मावशी कुठे नाही हो दवाखान्यातून आली का मावशी काय झालं काही नाही हो डोळे दुखून राहिले होते जाऊ म्हटलं दवाखान्यात दाखवून द्या आ, चला ना मग मावशी वडाच्या झाडाजवळ बोलावलंय सगळेले तिथंच आहे डॉक्टर सगळेले माहिती द्यायची आहे म्हणते आता माहित नाही कायची माहिती देते ना काय नाही चला मग अन वहिनीले बोलाव जा बरोबर ठीक बर आहे ना आलोच आम्ही बाकी सगळे आले का गावातले हो सगळेले आता आवाज देत देतच आली ना मी चला 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 डॉक्टर बोलावते डॉक्टर बोलावते तिकडच आले मी गावातून सगळेले आवाज देत देत चला मग आपणही चाललो जाऊ नाहीतर सगळे चालले जाईल ना आपणच राहू जायचे बर चला मग मी येऊन जातो दुरून पाहा लागेल मला काय म्हणते काय नाही तर आता कोणती सूचना देते ना काय नाही मला बी माहित झालं पाहिजे ना बबिता टाट वाढून झाला संत चाल बरं गावात डॉक्टर आले म्हणते बोलावं राहिले आपल्याला वडाच्या झाडापाशी आई तुम्ही जा मी आलीच तुमच्या मागे मागे बरं ये जो मग आम्ही जातो शांत मस्त केंद्रकला ओहो शांताबाई चल ना <laughs> आले काय सप्रे ओहो ओ, सप्रे काको, आले चष्मा वाले काका तुमचे डोळे आले काय ओहो बाई डोळे आले काका तुम्ही बाजूले बसा मग आमच्यापासून लांबवर बसा दूर बसा तुम्ही अलग फळ एका ठिकाणी 엄마 शांता मौशीला कोण हाकलती बाबा दूर बसा म्हणते हो जा का बसा दूर बसा बरोबर ठीक आहे ना सर आता तुमच्या सगळ्याच्या मनात एकच प्रश्न आला असं का बरं दूर बसवलं तर सांगते मी काकूला दूर बसवण्याचं एकच कारण आहे काकूचे डोळे आले आहे तर तुम्हाला थोडीशी माहिती देतो आम्ही डोळ्याबद्दल आता तुम्हाला सगळेले माहितच आहे जिकडे तिकडे डोळ्याचा आजार चालू आहे डोळे येणं चालू आहे हो हो सगळीकडे डोळे डोळे आले आले हो तर डोळे कशामुळे येते ते तुम्हाला आधी सांगतो आणि त्यांच्यावर काय इलाज आहे ते तुम्हाला नंतर सांगतो तुमच्या गावात फक्त काकूचेच डोळे आले काय हो आता तुमच्या गावात ह्या काकूचे डोळे आले तर दूरच राहायचं आणि डोळ्याची जे साथ आहे ते एका जणाचे जर डोळे आले तर सगळ्यांचेच डोळे येते आणि तुम्हाला वाटत असेल डोळे कसे काय येते तेही सांगतो आता तुम्हाला वाटत असेल ह्या काकूला दूर बसवलाय काकून चष्मा लावलाय आता काकूसोबत बोलू काही करू तर काय होते असं नसते काकूनवर चष्मा लावला तर आपले डोळे नाही येणार ना। आपले पण डोळे येते म्हणजे आपण काकूच्या संपर्कात जातो काकूसोबत बोलतो काकूसोबत भेट होते आपली ते आपल्या कोरोना व्हायरस सारखं आहे म्हणजे त्याचे व्हायरस बॅक्टेरिया आपल्यापर्यंत पोहोचते ना व्हायरस बॅक्टेरिया याच्यामुळे आपले पण डोळे येते हो कोणाकोणाला असं वाटते की डोळ्यात पाहिल्यामुळे आपले डोळे येते पण तसं नाही आहे ते व्हायरस बॅक्टेरिया याच्यामुळे आपले पण डोळे येते म्हणून ज्यांचे डोळे आले असं त्याच्यापासून तुम्ही दूर राहा अन घरातले लोक पण तुम्ही त्याच्यापासून दूरच राहा अन काय म्हणते घर स्वच्छ ठेवा आणि एकामेकाचा वापरू नका तुम्ही आपला स्वतःचा टॉवेल ठेवा सेपरेट स्वतःची रुमाल ठेवा आणि बेडशीट वरच्यावर धुवून टाकत स्वतः वापरा आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते आता काकूचे डोळे आले आणि काकू तोंड दुटला डोळे पुसन तोंड पुसन पाय पुसन मग ते बॅक्टेरिया व्हायरस त्या टावेलला लागन आणि तोच टावेल त्याच्या घरच्या सदस्याने वापरला तर मग त्याचे पण डोळे येते माय असाय बाप्पा त्याच्यानं कोणीच एकामेकाचा रुमाल नका वापरू एकामेकाचा टावेल नका वापरू समजलं ना तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं का हो आणि डोळे येण्याचे लक्षण ते पण सांगून देतो तुम्हाला डोळे येण्याच्या आधी आपल्याला आपले डोळे भारी भारी वाटते डोळ्यातून पाणी येते डोळे खाजवते आणि कोणाकोणाला सुजन येत असते आणि सकाळी आपण झोपेतून उठल्यावर आपल्या डोळ्याला चिपड येते तर समजून जातो हे डोळ्याचे लक्षणं होय कोणते कोणते लक्षणं सांगितले तुम्हाला डोळे खाजवणे डोळ्यातून पाणी येणे आणि सुजन येणे राईट हो तर हे सगळे डोळे येण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला कोणाला जर असं वाटलं तर तुम्ही पटकन दवाखान्यात जा आणि इलाज करा काकू तुमच्या घरी लहान बाळ आहे का हो बाई आहे ना दहा महिन्याची नाती नाही आणि ना, सात वर्षाचा नातू आहे हो काय तर तुम्ही त्याच्या जवळ नका जा दूर दूरच राहायचा लहान मुलांना आपल्यापासून दूरच ठेवायचं असते लहान मुलांना याच्यासाठी दूर ठेवायचं असते कारण डोळ्याला किती त्रास होते आपल्यालाच किती त्रास होते डोळे दुखते पाणी येते उजेडाचा त्रास होते खास होते तो त्रास लहान मुलांकडून सहन नाही होत त्यामुळे लहान बाळांना ताप येते सगळ्यांना हेच सांगायचं होतं सगळ्यांना आपापली काळजी घ्या स्वच्छ हात ठेवा दिवसातून दोन वेळा आंघोळ करा खराब हात डोळ्याला लावू नका आणि सॅनिटायझर वापरलं तर चांगलंय आता तुम्ही म्हणजे सॅनिटायझर काय पाहिजे डोळे आले ना काय पाहिजे तसं नाही आहे ते तुम्ही जर सॅनिटायझरना हात धुतले तर तुमच्या हात स्वच्छ राहील म्हणजे डोळ्याला तुम्ही खराब हात लावल्यापेक्षा चांगले हात लावा वारंवार वार डोळ्याला हात लावणं बंद करा जास्त डोळे चोळू नका तुम्ही स्वच्छ राहा घर स्वच्छ ठेवा आणि डोळ्याचा जो आजार आहे डोळे येते एखादे जर आले तर आपल्या घरी सगळेच येते आणि मग सगळेच आले तर मग आपल्या आजूबाजूचे आपल्या गली मोहल्ल्यात गावात पूर्ण गावातच पसरते मग म्हणून तुम्ही आपापली काळजी घ्या आणि घर स्वच्छ ठेवा आणि तुम्हाला जे जे सांगतले ते ते करा तुम्ही काकू समजलं तुम्हाला तुम्ही दूरच राहायचा तुमच्या घरी लहान बाळ आहे त्यांना जवळ नका घेऊ हो बाई समजलं समजलं कोणाजवळ जात नाही मी कोणासोबत बोलत नाही आणि तुम्ही पण काकू सोबत सध्या संपर्क कमीच ठेवा जोपर्यंत काकूचे डोळे बसत नाही तोपर्यंत जास्त काही डोळे आले नाही फक्त खास आहे डोळ्याला आणि भारी भारी डोळे वाटून राहिले दवाखान्यात जाऊन आले का तुम्ही हो आता जाऊन आलो आम्ही अर्धा तास झाला हो का चांगले आता जे जे सांगितलं तुम्हाला लक्षात हो आणखी एक लास्ट सूचना जर कोणाचे डोळे आले समजा जर आपल्या मोठ्या व्यक्तीचे डोळे आले तर तुम्ही संपर्क कमी ठेवा कामाला जाऊ नका इतर दुसऱ्याशी भेटू नका बोलू नका आणि मुलांचे जर डोळे आले जर शाळेत जात असाल तर त्यांना शाळेत नका पाठवू जोपर्यंत डोळे बसत नाही तोपर्यंत मुलांना घरीच ठेवा जेणेकरून डोळ्यांचा हा आजार पसरणार नाही सगळीकडे हेच माहिती द्यायची होती तुम्हाला आलं ना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात थोडस काही वाटलं तर पटकन दवाखान्यात चालला जायचं हो हो मॅडम चला मग हेच माहिती द्यायची होती मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि तुम्ही सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा